कायद्याचं ज्ञान सोप्या भाषेत मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आपला मराठी चॅनल मराठी कायदा, आणि सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, मराठीचा लाडका चॅनल मराठी कायद्यामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज तुमच्या सेन्सिटिव्ह विषयावर आपण व्हिडिओ बनवतोय. अनेक वेळा आपलं म्हणणं असतं की आमच्या सासूचा संसारात हस्तक्षेप आहे, मग ते मुलाचं पण म्हणणं असतं आणि मुलीचं पण म्हणणं असतं, दोन्ही वाईस वर्सा. पण मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला केसमध्ये असा काही फायदा त्याचा करता येतो का, किंवा ते होत असेल तर त्या रोखण्यासंदर्भात आपल्याला काही करता येतं का, अशा संदर्भात आजचा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आणि त्यांचा हस्तक्षेप असेल तर आपल्याला कायद्यामध्ये केसमध्ये ते प्रेझेंट करता येतं का, पुटअप करता येतं का. तर अशा तुमच्या अगदी सेन्सिटिव्ह आणि मनापासून असलेल्या विषयाचा उत्तर देणारा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे या व्हिडिओला नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला अशाच बहुत साऱ्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर मित्रांनो, विषयाला सुरुवात करूया. अनेक वेळा माझ्याकडे पती येतात आणि आजकाल काही मुलीसुद्धा भरपूर येतात माझ्याकडे, तर त्यांचं म्हणणं असतं की बाबा आमचा संसार बरा होता परंतु आमच्या सासूचा तिकडून जास्त हस्तक्षेप होता. आणि मग माझी पत्नी दिवसभर फोनवर बोलत राहते, माहेरी बोलत राहते अनेक वेळा, आणि मग ती दिवसभर तिकडे बोलून अनेक गोष्टी सांगत असते, जसं की आम्ही बाहेर कुठं काय करणार आहे, काय नाही करणार किंवा काय करावं याच्याबद्दलचे सल्ले देखील ती माहेरून घेत असते. आणि मग तिकडून काहीतरी चुकीचा सल्ला मिळतो आणि त्यामुळे आमच्या संसारात आमची भांडणं होतात वगैरे वगैरे, अशी पुरुषांची अनेक वेगवेगळी मतं आहेत. किंवा स्त्रियांचंही काही म्हणणं आहे की कोणतीही गोष्ट माझ्या मनाने होत नाही, ती प्रत्येक गोष्ट माझ्या मिस्टरांच्या आईच्या सल्ल्याने होते किंवा त्यांच्या हस्तक्षेपाने होते, त्यांच्या विचाराने होते, माझ्या मनाने कुठली गोष्ट होत नाही, असेही अनेक काही गोष्टी आहेत. तर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर असा हस्तक्षेप असेल तर तो जेव्हा काही पूर्वी असतो, ज्यावेळेस संसार चालू असतो त्यावेळेस आपण हा हस्तक्षेप रोखू शकतो. तो फक्त तुम्ही समुपदेशनाने रोखू शकता किंवा गोड बोलून रोखू शकता. कारण की हा हस्तक्षेप रोखणं हा कठीण गोष्ट आहे, कारण की ती कायद्याला धरून नाही किंवा ती कायद्यामध्ये बसणार नाही. परंतु ज्यावेळेस एखादी भांडणं होतात किंवा या गोष्टीमुळे जर संसार तुटलेला असेल तर त्यामध्ये मात्र तुम्ही तो गोष्टीचे पुरावे करू शकता. मग त्या गोष्टीचे पुरावे करत असताना त्यासाठी अनेक मार्ग आहेत, रेकॉर्डिंग्सचे असतील, चौकशीचे असतील, नोटीसमधले असतील, समुपदेशन केंद्रातले असतील. मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की समुपदेशन केंद्रात सुद्धा तुम्ही रेकॉर्डिंग करू शकता. हो, आता लक्षात ठेवा, समुपदेशन केंद्रात तुम्ही रेकॉर्डिंग करू शकता. तर समुपदेशन केंद्रातील कारवाई असेल, तिकडे असेल, तिथं देखील तुम्ही त्यांचा जबाब घ्यावा, तुमच्या सासूचा जबाब घ्यावा, अशी देखील तुम्ही दोन्ही पक्ष मागणी करू शकता. मग त्यामध्ये काही गोष्टी तुम्ही सिद्ध करू शकता किंवा त्यामध्ये तुम्ही काही गोष्टी समोर आणू शकता. आणि त्यामध्ये तुम्ही जर असं सिद्ध करू शकला की या हस्तक्षेपामुळे मला माझा नवरा असण्याचा किंवा मला माझ्या बायकोवरचा संपूर्ण हक्क मिळत नाहीये किंवा माझे अधिकार त्यामध्ये मारले जात आहेत, हे जर तुम्ही सिद्ध करू शकत असाल तर तुम्हाला त्यामध्ये न्याय मिळण्याची शक्यता आहे किंवा त्यामध्ये तुम्हाला न्याय मिळू शकतो, केसमध्ये देखील तुमची केस त्या ठिकाणी मजबूत होऊ शकते. परंतु ही गोष्ट तुम्हाला खूप परफेक्टली सिद्ध करावी लागते, अन्यथा नुसती नावं घेतली तर त्याचा उपयोग होणार नाही, आणि नुसती नावं घेतली तर त्याचा फायदा होण्यापेक्षा तुम्हाला तोटा पण होऊ शकेल. कारण की तुम्ही फक्त आरोप केले असं होईल आणि मग तुमची केस एका ट्रॅकवरून हलेल, त्यामुळे तुमच्या केसचा ट्रॅक सुटला नाही पाहिजे. जे तुमच्या अडचणी आहेत, जे तुमचे आरोप आहेत, ते तुम्ही परफेक्टली मांडलं पाहिजे, अन्यथा तुमचे आरोप खरे आहेत ते पण राहतील साईडला आणि तुमची सासूच्यावर आरोप करण्याच्या ट्रॅकमुळे तुमचा मेन ट्रॅक विसरून जाऊन, तुमचे मेन जे आरोप आहेत ते विसरून जाऊन तुमची केस लूज होईल. त्यामुळे या संदर्भात जर तुमच्याकडे परफेक्टली पुरावे असतील तरच तुम्ही ही कारवाई करा किंवा तरच तुम्ही हे चान्सेस घ्या किंवा तरच तुम्ही हे ॲलिगेशन्स करा, अन्यथा हे ॲलिगेशन्स करताना तोटा पण होऊ शकतो. त्यामुळं हा जो हस्तक्षेप आहे तो हस्तक्षेप कोर्टामध्ये सिद्ध करणं कठीण आहे. फक्त या ठिकाणी आपण दोन्ही ठिकाणी असा विनंती करू शकतो की अशा संसारामध्ये दोन्ही साईडच्या लोकांनी हस्तक्षेप करणं थांबलं पाहिजे. परंतु याबाबत कायद्याने जर काय करायचं झालं तर भक्कम पुरावा असेल तरच करा, अन्यथा त्याच गोष्टीवर लावून धराल आणि केस मात्र वाया जाईल. तर मित्रांनो, असा होता आजचा व्हिडिओ. जो तुमच्या
नेहमीच्या मागणीवर होता, नेहमीच्या तुमच्या प्रश्नावर होता, आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल, केसमध्ये पण फायदा होईल, आणि त्याच्याबद्दल कारवाई करायची का नाही, ॲलिगेट करायचं का नाही, याच्याबद्दल पण फायदा होईल. तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया, तोपर्यंत मला आपली रजा द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.